आज अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे. मंत्रालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं अनावरण आज आपण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं समाजामध्ये सुधारणा करणं, महिलांच्या शिक्षणाकरता एक प्रकारची क्रांती आणणं, याकरता जे योगदान महात्मा फुलेंनी दिलं आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलं आहे हे अतुलनीय आहे. कदाचित त्यांनी संघर्ष केला नसता तर हे अधिकार महिलांना आणि वंचितांना मिळाले नसते. आणि म्हणून मंत्रालय जे एक प्रकारे सत्तेचं सर्वोच्च स्थान आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ किंवा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्र आहेत, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचंही तैलचित्र असलं पाहिजे, एक अत्यंत चांगली कल्पना होती. आणि आमचं नवीन सरकार आल्यानंतर त्याला आम्ही गती दिली. आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी त्याला गती दिली आणि आज त्याचं अनावरण झालेलं आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे.